नमस्कार, मी रोहिणी। माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, यात्रेचा दुसरा दिवस सुरू झालेला आहे, अर्थात हनुमान जयंतीचा दिवस म्हणजे वडनेर भैरवच्या यात्रेचा दुसरा दिवस। सकाळी साधारण 9 ते 10 दरम्यान तेलीपंच म्हणजेच तेलीनबाईच्या घरासमोर मानकऱ्यांच्या घरातून आरती व पूजा होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीची रथयात्रा सुरू होते। दुसऱ्या दिवशी गावातील मानकऱ्यांच्या बैलजोड्या ह्या जागोजागी जोडल्या जातात। भैरवनाथाची यात्रा किंवा श्री काल भैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांच्या विवाह सोहळ्यामागची दंतकथा अशी आहे की पूर्वी फक्त भैरवनाथाचं राज्य होतं। भैरवनाथाची प्रजा आणि राणी दोघी सुखी होती, पण ही बातमी काल भैरवनाथाला लागली तर त्याला उत्सुकता लागली की राज्य आणि राणी कशी आहे हे पाहावे। म्हणून त्यांनी वडनेरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण गावामध्ये त्याला प्रवेश मिळत नव्हता। तर गावातली तेलीनबाई ही दररोज सकाळी कामानिमित्त बाहेर जात होती आणि संध्याकाळी पुन्हा गावात येत होती। तर तिच्या पाटीमध्ये म्हणजे जी कामाची पाटी असते तिच्यामध्ये शिवलिंगाचं रूप घेऊन काल भैरवनाथ बसला। तर घरी आल्यानंतर तेलीनबाईने जी शिवलिंगाची मूर्ती म्हणजे पिंड बघितली तर ती देवापुढे ठेवावी म्हणून तिने मंदिरामध्ये आणून ठेवली। त्यानंतर कालभैरवनाथ आपल्या मूळ रूपात आल्यानंतर भैरवनाथ आणि कालभैरवनाथ यांच्यामध्ये युद्ध झालं। युद्ध करता करता ते जाणूस घरापर्यंत पोहोचले। कालभैरवनाथाने भैरवनाथावर विजय मिळवला आणि त्या ठिकाणी असलेल्या विहिरीमध्ये भैरवनाथाला कोंडून ठेवलं। भैरवनाथ प्रजेला म्हणाला, मला काढलं तर गावचं सोनं करील, पण कालभैरवनाथ म्हणाला, जर याला बाहेर काढलं तर मी गावाची राख करेन। पण प्रजा म्हणाली की आम्ही भैरवनाथाला काढत नाही, पण आमच्या राजाने आमचं कल्याण केलेलं आहे, त्याचा मान त्याला दिला पाहिजे। आम्ही तुझी साथ देऊ, कारण तू विजय मिळवलेला आहे, सत्याने जिंकलेला आहे। राणी देखील कालभैरवनाथाला बोलली की माझ्या पतीचा मान त्याला दिला पाहिजे, मी तुझ्या संग विवाह करेन। मग मान दिला पाहिजे म्हणून याच दिवशी ज्या दिवशी युद्ध संपलं त्या दिवशी कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेचा विवाह होतो। हा विवाह भैरवनाथाच्या साक्षीने जाणूस घरी केला जातो। विवाह झाल्यानंतर जेव्हा नवरदेव म्हणजेच कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता ही पुन्हा आपल्या घरी येतात तेव्हा तेलीनबाईच्या सहाय्याने कालभैरवनाथाला गावात प्रवेश मिळाला म्हणून तिला मान दिला आणि तिच्या घरी नवरदेव नवरी म्हणजेच कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता मुक्काम करतात। दुसऱ्या दिवशी तेलीनबाईच्या घरातील जे मान्यवर आहे त्यांच्या हातून पूजा केली जाते, आरती होते आणि दुसऱ्या दिवशी रथयात्रा सुरू होते। पहिल्या दिवशी हा पाहुण्यांचा मान असतो, कारण कालभैरवनाथ हा पाहुणा आलेला असतो म्हणून पहिल्या दिवशी पाहुण्यांना मान दिलेला असतो, पाहुण्यांच्या बैलजोडीचा मान असतो। दुसऱ्या दिवशी गावातील लोकांचा किंवा गावातील मान्यवरांच्या बैलजोडीचा मान असतो। असं म्हणतात की कालभैरवनाथ हा पाहुणा आहे म्हणून पाहुण्या लोकांचा नवस किंवा पाहुण्या लोकांना लवकर पावतो। या ठिकाणी आमच्या घरासमोर म्हणजे आमच्या माडीच्या समोर परीट समाजाची बैलजोडी जोडली जाते, अर्थात आमच्या समाजाची बैलजोडीचा मान असतो। ही बैलजोडी आमच्या घरापासून तर गोसावीवाड्याच्या माडीच्या सुरुवातीपर्यंत असते। दुसऱ्या दिवशी रथाच्या मागे गर्दी नसते। दुसऱ्या दिवशीही रथावरती पिठाचे दिवे दिले जातात आणि त्याचबरोबर नारळ फोडले जाते। गोसावी वाड्याच्या माडीजवळून बैलजोडी जोडल्यानंतर ही बैलजोडी रथ हा माळीवाड्याच्या कोपऱ्यापर्यंत घेऊन जाते। माळीवाड्याच्या कोपऱ्यापाशी रथ हा खुंटला जातो। ज्या टायमाला ज्या वेळेला मानाची बैलजोडी येईल त्या टायमाला रथ मंदिराकडे जातो। रथ खुंटल्यानंतर गुरवाच्या बाया ह्या श्री कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेची म्हणजेच नवरदेव आणि नवरीची नजर काढतात आणि ही नजर नंदगिरी बाबाजवळ उतरून ठेवतात। त्याचबरोबर त्या ठिकाणी पूजाविधी करून नैवेद्य पाणी दाखवला जातो। साधारण 1 ते 1.5 तास माळीवाड्याच्या कोपऱ्यावर रथ खुंटलेला असतो, त्यावेळेला रथावर चढून दर्शन घेता येते। मानाच्या बैलजोडीची मिरवणूक एकदम वाजत गाजत आलेली आहे।
रथ फुटविण्याच्या जागेपासून देव मंदिरात नेण्याचा जो मान आहे तो मान लिलावामध्ये श्री पवन मधुकर भालेराव यांनी 1,34,000 लिलाव घेतलेला आहे आणि हा मान पटकावलेला आहे. तर भालेरावांचे हे बैल वाजत गाजत आलेले आहे. भालेरावांची ही बैल जोडी जोडल्यानंतर रथ हा डायरेक्ट मंदिराजवळच जाणार. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला रेणुका मातेचं छोटं मंदिर आहे. असं म्हणतात की भैरवनाथाची बहीण ही रेणुका माता आहे आणि विवाह सोहळ्यासाठी बाहेर जाताना भैरवनाथ आणि जोगेश्वरी माता ही बहिणीच्या वाड्यातून बाहेर जाते आणि विवाह सोहळा पार पडल्यानंतर बहिणीच्या वाड्यातूनच मंदिरामध्ये प्रवेश करते. यात्रेच्या टायमाला देव किंवा देवी पुढच्या दरवाजातून म्हणजे मुख्य दरवाजातून कधीही बाहेर काढली जात नाही किंवा आतमध्येही आणली जात नाही. श्री कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांचा विवाह सोहळा म्हणजे यात्रेच्या टायमाला देव मंदिराच्या बाहेर नेण्याचा आणि देव मंदिरामध्ये आणण्याचा मान हा वक्ते परिवाराला मिळालेला आहे. असं म्हणतात की वक्ते परिवार हे भैरवनाथाचे मामा आहे आणि पाचोरकर परिवार हे जोगेश्वरी मातेचे मामा आहे. जाणूस घरी विवाह लावताना या दोन्ही परिवाराला मान असतो. मामा लोकांच्या हातून नवरदेव नवरी मंदिरात आलेले त्यांच्या स्वागतासाठी सगळे बसलेले आहेत. देव मंदिरात बसल्यानंतर 10 ते 15 मिनिट हा देवाचं दर्शन घेण्याचा वेळ असतो. या वेळेला भाविकांना ओट्यावर चढून देवाला हात लावता येतो किंवा दर्शन घेता येते. मी सुद्धा ओट्यावर चढून देवाचे दर्शन घेऊन घेते. वानकऱ्यांच्या हातून देव मंदिरात बसले. आता गुरव म्हणजे पुजारी लोक आंघोळ केल्यानंतर शुद्ध होऊन देवाचा अभिषेक करतील. आता पुढची माहिती आपल्याला पुजारी काका सांगतील. पुजारी काका, आता देवाचा अभिषेक झाल्यानंतर पुढची पूजा काय होणार? पुन्हा मग ओट्यावरती आपल्याला येता येणार? चान्स आहे जो लोकांनी घेतलेला आहे. मित्रांनो, काल भैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेची यात्रा उत्सव म्हणजे विवाह सोहळा पार पडलेला आहे. काल भैरवनाथ यात्रा उत्सव पूर्ण झालेला आहे. मानाचा जो रथ आहे तो आता पुन्हा त्याचं साहित्य मंदिराच्या मागच्या वाड्यामध्ये आणून ठेवलेला आहे. काम चालू आहे. सर्व आम्ही रथ वगैरे करतोय. पूर्ण मंदिरामध्ये सगळं मटेरियल आम्ही आणून ठेवणार आहे. त्यानंतर हे मटेरियल रंगवण्यामध्ये करून पुन्हा हे मटेरियल पुन्हा पुढच्या वर्षी वापरलं. बोला भैरवनाथ महाराज की जय, जोगेश्वरी माते की जय. मित्रांनो, यात्रेचा शेवट म्हणजे पोलीस कर्मचारी व मानकरी यांचा सत्कार समारंभ. हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून माझे प्रत्येक नवीन व्हिडिओ हे सर्वात अगोदर तुम्हाला दिसतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.